राज्य में बढ़ती महंगाई को लेकर विदर्भ आंदोलन समिति की ओर से पूरे विदर्भ में विरोध प्रदर्शन किया गया विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से राज्य में पेट्रोल डीजल और रसोई गैस की कीमतों में की गई वृद्धि को वापस लेने की मांग को लेकर बुधवार को विदर्भ के सभी जिलों और तहसील में विरोध प्रदर्शन किया शहर के महल स्थित इतवारी परिसर में भी विदर्भ आंदोलन समिति की ओर से प्रदर्शन कर जिलाधिकारी को निवेदन दिया गया आज संपूर्ण विदर्भ भर जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी हे निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे आणि संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना माननीय मोदीजी पंतप्रधान भारत सरकार आणि धर्मेंद्रजी पेट्रोलियम मिनिस्टर यांच्या नावे निवेदन देण्यात येणार आहे आज संपूर्ण विदर्भभर हा हे आंदोलन होत आहे याचं कारण असं आहे की भाजपचं केंद्र सरकार आलं तेव्हापासून प्रचंड महागाई वाढलेली आहे डिझेलचे भाव आसमानाला टिकलेले आहेत पेट्रोलचे भाव वाढलेले आहे गॅसचे भाव वाढलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती त्यावेळेस मोदीजी आणि बाकी सर्व भाजपच्या नेत्यांचे स्टेटमेंट बघा की काँग्रेसमध्ये प्रचंड काँग्रेसच्या राज्यामध्ये प्रचंड महागाई आहे डिझेलचे दर वाढून राहिले पेट्रोलचे दर वाढून राहिले तीस रुपयाच्यावर तीस पस्तीस रुपयाच्यावर पेट्रोल किंवा डिझेल जाऊ शकत नाही अशा प्रकारचे त्यांचे स्टेटमेंट होते आणि आता ते आल्यानंतर तीस पस्तीस तर सोडा आता शंभरच्या वर पेट्रोल गेलेला आहे आणि डिझेलही बरोबरीने जात आहे तसंच गॅसचीसुद्धा प्रचंड महागाई वाढलेली आहे कोरोनाचा काळ आहे कोरोनाच्या काळामध्ये का सर्व उद्योगधंदे बंद आहे सर्व व्यापार बंद आहे लोकं बेरोजगार झालेले आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्या म्हणजे जनतेच्या जवळ पैसा नाही आणि वेळेस सरकारने पुन्हा ही प्रचंड दरवाढ केलेली आहे तर ही खरोखर म्हणजे जनतेच्या खिशाची लुटमार आहे जनतेकडून लुटमार करणारी ही व्यवस्था आहे आणि म्हणून हे जनतेच्या विरोधी धोरण हे सरकार राबवत आहे जेणेकरून जनतेचे खिसे खाली झाले पाहिजे खरं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सरकारने जनतेला रिलीफ दिलं पाहिजे जनतेला महागाई कमी करून त्यांना मदत करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे असं न होता हे प्रचंड त्यांची लूटमार करत आहे त्याचा विरोध करण्यासाठी त्याचा कुठेतरी निषेध करण्यासाठी आज संपूर्ण विदर्भावर डिझेल पेट्रोल आणि गॅस तसेच इतर महागाई जे वाढलेल्या आहे त्याचा निषेध करून त्या ठिकाणी निवेदन देऊन हे त्वरित मागे घ्या अशा प्रकारचे हे आंदोलन आज आहे कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ,